नगर परिषद तथा नगर पंचायत के कर्मचारी अपनी मांगों को लेकर महाराष्ट्र दिन से राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन शुरू किया है। भद्रावती नगर परिषद के कर्मचारियों ने भी आंदोलन शुरू किया। आंदोलनकारियों की क्या मांगे हैं? देखते हैं इस खबर में। महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी सफाई कामगार संगठना संघर्ष समिति की ओर से 1 मई महाराष्ट्र दिन से राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन शुरू किया गया है। नगर परिषद भद्रावती के भी कर्मचारियों ने इस संबंध में काम बंद आंदोलन शुरू किया है। वहीं बीते 2 मई को उन्होंने इस संबंध में नगर परिषद के सामने जमकर नारेबाजी की। साथ ही सिटी न्यूज के विशेष प्रतिनिधि जावेद शेख ने जब इस आंदोलन के संदर्भ में उनसे बातचीत की तो आंदोलनकारियों ने क्या कहा, आप सुनिए उनकी जुबानी। नेमके आपले कशा बदल मागणे आहे? महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संवर्ग संघटना सफाई कामगार संघटना संघर्ष समिति मार्फत 15 मार्चला महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले होते। यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले, नगर परिषदेचे ज्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्या सोडवणी द्याव्या, राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे नगर परिषद कर्मचाऱ्यांना सुद्धा नियम लागू आहेत, परंतु जे सवलती आणि वेतनाच्या बाबतीमध्ये शासन नेहमी दुजाभाव करत असते, यामुळे आम्ही 15 मार्च 2022 शासनाला निवेदन दिले होते की आमच्या मागण्यांवरती विचार करून आपण मागण्या पूर्ण कराव्या। याबाबत आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 5 एप्रिलला काळ्या फिती लावून नगर शासनाचा निषेध केला। यावरही शासनाने कुठलीही कारवाई न करता शेवटी आम्हाला संपाची वेळ आणली आणि आज आम्ही 1 मे 2022 पासून अत्यावश्यक सेवेसह नगर परिषद भद्रावतीमधील संपूर्ण 100% कर्मचारी हे संपात सामील झालेले आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे ते शासनाच्या कोषागारामार्फत देणे द्यावे अशी एक मागणी होती। त्यानंतर राज्यातील जे सरकारी कर्मचाऱ्यांना 10-20-30 ही आश्वासित योजना लागू केलेली आहे, ती नगर परिषद कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात यावी। सी टीव्ही आमचे विशेष प्रतिनिधी जाशिक की रिपोर्ट।